ई पास रद्द होण्याची शक्यता राज्य अंतर्गत वाहतुकीसाठी बंधनकारक असणाऱ्या ई पास आता रद्द होण्याची शक्यता असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आज केंद्रीय गृह विभागाचे सचिव अजय भल्ल यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात आंतरराज्य आणि राज्य अंतर्गत व्यक्ती आणि मालवाहतूक यांच्या प्रवासावर कोणतेही बंधन घालू नका कारण अशा बंधनामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगार यावर विपरीत परिणाम होत आहेत तेव्हा बंधने दूर करा या पत्राबाबत राज्य शासनाने अद्यापि कोणताही निर्णय घेतलेला नाही येत्या दोन दिवसात निर्णय होण्याची अपेक्षा आहे